कसं काय मजेत ना, म्हणजे रसायलाच पाहिजे. मित्रांनो, मी प्रमोद दिगंबर कसवणकर पुन्हा एकदा तुमचं बऱ्याच दिवसांनी स्वागत करतो आपल्या आवडत्या लाडक्या युट्यूब चॅनल कसं काय मजेत ना मध्ये. मित्रांनो, सध्या ट्रिमेंडस बिझी आहोत आणि त्यामुळे जास्त आम्ही व्हिडिओ टाकत नाही आहोत आणि त्यामुळे आता बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतोय. आज आपण निघालो आहेत गणपतीसाठी म्हणून गावाला आणि बघूया आता कुठला रूट घ्यायचा तो. अजूनही तळ्यात मळ्यातच आहे, ओल्ड मुंबई गोवा हायवेने जायचं का आपल्या पुणे बँगलोर हायवेने जायचं बघूया. तुम्हाला कुठून जायचंय लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आजच मी हा व्हिडिओ अपलोड करेन. रात्री प्रयत्न करतो व्हिडिओ अपलोड करायचा आणि तुम्हाला थोडंसं मदत झाली तर झाली या व्हिडिओमुळे प्रवास करण्यासाठी. चला तर मित्रांनो, आता आपण आलो पनवेलला. तर मित्रांनो, आता आपण मुंबई गोवा जो जुना आपला हायवे होता त्याने चाललो आहोत. भरपूर महिन्यांनी रादर वर्षाने आता चाललो आहे हायवेने. कशी कंडिशन आहे कारण काय कशेडी बोगदा कसा आहे बघायची इच्छा आहे म्हणून चाललो आहे. बाकी पुढच्या रस्त्याची परिस्थिती काय आहे ते आता बघू. ते रस्ते खराब असतील ते तुम्हाला दाखवेन, चांगले रस्ते दाखवण्यात काय पॉईंट नाही आहे. मी काय व्हिडिओ अतिशय मोठा होतो आणि मग बोरिंग होतो, छोटाच व्हिडिओ ठेवूया पण इन्फॉर्मेटिव्ह ठेवूया. चला मित्रांनो, आता आपण आपल्या मुंबई गोवा हायवे म्हणजेच पनवेलवरनं आता सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, आता हे नागोठणे आलंय. नागोठण्यापर्यंतचा रस्ता अतिशय चांगला आहे. आतापर्यंत आपल्याला इव्हन कुठे डायव्हर्जन पण लागलो नव्हतं पण आता बघा इथून सुरुवात झालेली आहे डायव्हर्जनला. ठिकाणी ना त्या वरचं वरचं आवरण गेलं आणि खाली खडबडीत भाग राहिलेला आहे. अशा प्रकारचा आपण कधी सिमेंटचा रस्ता पाहिला नाहीये की काय एक्झॅक्टली सिमेंट आहे की काय कोबा कोबा करतात ना तसं आहे. वरवर एकदम पातळ सरफेस दिलेला आहे का वाटतं बघा, खाली सगळं खडबडीत आहे. ऍक्च्युली पावसामध्ये जरा बिट रिस्की ऍक्च्युली हा रस्ता, तर कारण कसं आहे इकडे ब्रेकिंग कितपत होईल सांगता येत नाही. ब्रेक्स किती चांगले लागतील कारण गाडी स्किट होण्याचे चान्सेस जास्त आहेत इकडे. त्यामुळे इकडे जर कोणी बाईक्सने येणार असतील तर त्याने सांभाळून, पण खास करून पावसात जर गाडी चालवणार असेल त्याने सांभाळून. तर मित्रांनो, ऍक्च्युली महाराष्ट्रामध्ये कदाचित मुंबई गोवा हायवे असेल ना जिथे हायवे आपल्या पेवर ब्लॉकचे झालेले आहेत आणि ते पेवर ब्लॉकची आता अशी अवस्था आहे ना की अगदी नदीमध्ये बोटीमधनं प्रवास केल्यासारखी ऍक्च्युली एक्झॅक्ट तसा फील येतो. त्याला कसे काय परमिट करतात कळत नाही बाबा. दुपारचे 4:15 झालेत.
ऍक्च्युअल बघायला गेलं तर पेन पर्यंतचा रस्ता अगदी चांगल्या कंडिशन मध्ये होता. पेन नंतर मग तुम्हाला मध्ये मध्ये असे रस्त्याचे खराब पॅच लागतात. आता इथे आपण माणगाव मध्ये बाजारपेठेत आणि मेन रोडवरच आहोत. इकडे आता रस्ता कशात बघूया आपण. तर मित्रांनो, आता आपण माणगाव मधनं बाहेर पडलो आणि हा आंबेतकडे जाणारा रोड आहे. इकडचे हे ब्रिज वगैरे संपूर्ण तयार झालेले आहेत. चांगला रोड आहे अगदी. आता हा चांगला रोड कितपत आहे ते पाहूया. पुढे खराब रोड असेल तर मी तुम्हाला नक्कीच त्याबद्दल माहिती देईन. पण जिथे चांगला रोड आहे ते पण तुम्हाला मी दाखवतोय. जास्त तुमचा वेळ नाही घेणार, थोडासा थोडं दाखवतोय तुम्हाला. मित्रांनो, सरकारने अशा पद्धतीने गणेश भक्तांसाठी मदत कक्ष बांधलेले आहेत मध्ये मध्ये. चार पाच किलोमीटरच्या अंतरानंतर लेफ्टने आपल्याला हा रस्ता जातोय. ओके, यस. मला वाटलं काय दुसरा कुठला रस्ता असेल, मला वाटलं तो रस्ता आपला चुकला की काय. आणि मी आपला कशेडी घाटात जात आपल्याला जावं लागतंय की असं वाटलेलं मला. सास खालून लेफ्टने रस्ता काढलेला आहे. आता हा रस्ता फक्त छोट्या वाहनांसाठी ठेवलेला आहे. तिकडे बोर्ड लावलेला होता फक्त आणि फक्त हलक्या वाहनांसाठी म्हणून हा डायव्हर्जन यांनी दिलेला आहे. जे आता आपण बोगद्यात जाणार आहोत, मोठ्या वाहनांना इथून परमिशन दिलेली दिसत नाही आहे सध्या तरी. आणि एकच लेन चालू केलेली आहे असं पण मी बघितलं आहे एका काही व्हिडिओंमध्ये. म्हणजे इथून तुम्ही गावाला जाताना फक्त हा आपल्याला रस्ता अवेलेबल आहे. तेच तुम्ही गावावर न येताना हा बोगद्यामधनं तुम्हाला यायला देत नाहीत, तो अजून बंद ठेवलेला आहे. तुम्ही समोर पाहू शकता आता बोगद्याला सुरुवात होईल. ते बाजूचा दुसरा बोगद्याचा सांगाडा तयार आहे. सांगाडा आहे त्याचा आहे ना. ओके, म्हणजे जायला वेगळा असणार आणि यायला वेगळा असणार आहे. ओके, लाईटीची पण सोय केली आहे त्यांनी. प्लॅस्टरिंग केलेलं आहे त्याला. ते ह्या गाड्याच्या समोरून येतात त्या सगळ्या फक्त काम करणाऱ्या गाड्या आहेत. कारण गोव्यापासून म्हणजे गावापासून मुंबईकडे जाणारी वाहतूक या बोगद्याने अजून अलाव केलेली नाही आहे. किती वेळ लागतो बघूया. आणि किलोमीटर किती असतात म्हणूनच ते बघायचं आहे आपल्याला. बोगदा संपलेला आहे. बरोबर 3 किलोमीटरचा बोगदा आहे आणि वेळ लागतोय जवळजवळ हार्डली बोगदा कव्हर करायला 2.5 मिनिटं लागतात. 2.5 मिनिटं आपण बाहेर कुठे पडलोय ते बघूया. ओके मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता आपण आता मेन रोडला लागलेलो आहे. लेफ्टने आपण वर घाटाकडे जातो आणि हा इकडून साईडने पर्यायी मार्ग जो काढलेला आहे तो आहे. समोर आता पाहू शकता आपला हा मेन रोडला आता आपण लागलेलो आहे. 350 किलोमीटर दाखवत आहे. खेड 19 किलोमीटर दाखवत आहे.
तुम्हाला काय वाटतं ह्या आता ओव्हरऑल जर आता तुम्ही हा रस्ता बघताय परशुराम घाटाचे तर बघा तर एक लेन पूर्ण झालेली दुसरी लेन बरेचसे काम बाकी आहे आता आपण रत्नागिरीत पाऊस कितपत काम आलेलं आहे पण तुम्हाला काय वाटतं की जसे गडकरी साहेबांनी आपल्याला मध्यंतरी एक भाषणामध्ये सांगितलं की ह्या वर्षाच्या एंड पर्यंत म्हणजे डिसेंबर पर्यंत पूर्ण मुंबई गोवा हायवे ते पूर्ण करणार आहेत म्हणून तुम्हाला शक्यता वाटते का नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा का वाटते तुम्हाला. मित्रांनो आता आपण चिपळूण मध्ये पोहोचलेलो प्रॉपर आणि वाजलेत आता 6:30 ओके आणि इकडे हा झेंडे दाखवतोय लालानी हिरवे ट्रेन येणार आहे का. मित्रांनो इकडे बघा मुलगा एक झेंडे घेऊन उभा आहे त्याला आता विचारूया आपण इथून कुठून ट्रेन किती वाजता ट्रेन सुटणार आहे एवढं रहिवासी रस्त्याचा मध्य खडून बसले ते डिवायडर आहेत ऍक्च्युअली म्हणजे हलते फिरते चालते फिरते डिवायडर आहेत ते. मित्रांनो हे चिपळूण सिटी मधलं काम बघा. तर मित्रांनो आता हे सावर्डे आलेलं आहे सावर्डे सिटी आलेली आहे तिकडे पण रोड झालेले आहेत आता रोषणाई आहे कारण गणपती म्हणाल तर आपल्या कोकणातला एकदम महत्वाचा सण आणि त्यामुळे सगळीकडे खरेदीसाठी म्हणून लोक बाहेर पडलेली आहेत. तर मित्रांनो बऱ्याच वेळाने आपल्याला हा असा खराब रोड लागलाय एक्झॅक्टली आलोय कुठे कळत नाहीये अगदी तालुका संगमेश्वर अच्छा संगमेश्वर तालुका दाखवतोय मात्र अजून भरपूर लांब असणार संगमेश्वर रेल्वे स्टेशन तालुका संगमेश्वर. तर मित्रांनो आता आपण संगमेश्वरवरनं जेवून निघालेलो आहोत संगमेश्वरला आपण ड्रायव्हिंग हॉटेलमध्ये थांबलो जेवलो भरपूर लाईन होती सीएनजीला इकडे बाजूलाच पेट्रोल पंप आहे त्याच्यात सीएनजी पण पंप आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता संगमेश्वर मधली परिस्थिती हायवेची आपला जो जुना रोड आहे तोच रोड आहे चारण्याचं काम झालेलं कुठे पाहू शकत नाही आपण अक्षरशः बाजूला फक्त आता कुठे कुठे रस्त्याचं अधिग्रहण करायचं काम झालेलं आहे थोडीशी तोडफोड केलेली आहे त्या हिशोबाने तुम्हाला वाटतं का ह्या वर्षाच्या अखेरीपर्यंत आपला मुंबई गोवा हायवे होईल असं. मित्रांनो आता आपण संगमेश्वर जसं सोडलं शहर आता इकडे तुम्ही पाहू शकता रस्ता परत थोडासा हा पॅच खराब मिळतोय आपल्याला तर कितपत हा रस्ता खराब आहे ते पाहूया. तर मित्रांनो आता 9:15 झाले रात्रीचे हातकंबा आलाय रस्ते ओके आहेत नंतर फार चांगले आहेत फार वाईट आहेत अशातले प्रकार नाही पण प्रवास करू शकतो आणि दिवसा प्रवास करा मात्र दिवसा प्रवास करायला तुम्हाला जास्त सोयीचं होईल कारण डायव्हर्जन आहेत नंतर भरपूर दिवसा प्रवास करा. मित्रांनो आता आपण पालीला आलो आणि पालीला रस्त्याचं काम म्हणाल तर शून्य रस्त्यावर पाणी मारलेलं आहे धुळ उडू नये म्हणून आणि खड्ड्याचं सगळीकडे बघू शकता सगळीकडे खड्डेमय झालेला आहे प्रकार इकडे नावं नोंदवायला नको प्रेग्नन्सी असेल तर इकडे रस्त्यावरच होईल सगळं ढरामढुरूम. मित्रांनो ऍक्च्युअली पालीपासून जो रोड आहे ना हा खूप खराब आहे कितपत रस्ता खराब आहे बघूया पाणी मारून ठेवलेलं आहे रस्त्यावर धूळ उडू नये म्हणून तेवढाच पॅच खराब आहे वाटतं पुढे रस्ता आता चांगला लागलाय पण तो अर्धा एक किलोमीटरचा रस्ता खूप खराब आहे पालीचा. तर मित्रांनो आता लांजा आलाय वाजलेत 9:45 ओके आणि इकडे पण रस्त्याचं काम सर काहीच झालेलं नाहीये अजून पिलर उभे राहिलेले नाही ते राहिलेले आहेत ते त्याच्या शिगा गंजायला लागलेत.
अरे बापरे, आहे ना परिस्थिती इकडे पण कामाची. पुन्हा पुढची 10 वर्ष काढतायत की काय, काय माहिती आता. अजून रत्नागिरीत काम खूप खराब झाले, काहीच नाही काम झालंय. रत्नागिरीत कामाची मारामारी आहे. कणकोडला आता व्यवस्थित पोचलेलो आहोत. रात्रीचे 11 वाजले आम्हाला इकडे पोचेपर्यंत. संगमेश्वरलाच आम्ही जेवून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही नॉनस्टॉप आपण इकडे कणकोडीला आलो. तर प्रवास आमचा अगदी सुखकारक झाला. सगळ्यांना माझा एकच सल्ला आहे की हा रस्ता जो आहे जुना मुंबई गोवा हायवे, हा प्रवास करण्यासाठी योग्य आहे. काहीच प्रॉब्लेम नाही तसा. फक्त दिवसा प्रवास करा, रात्रीचा प्रवास करू नका. आणि शेवटचे 2 दिवस तर तुम्हाला इकडे ट्रॅफिक लागण्याचे चान्सेस आहेतच, त्यामुळे नक्कीच जेव्हा घराबाहेर पडाल तर रूट कसा आहे, ट्रॅफिक किती आहे ते तुम्ही गुगलवर नक्कीच चेक करून पहा, की जेणेकरून तुम्हाला कोल्हापूर हायवेने यायचं की ह्या जुन्या मुंबई गोवा हायवेने यायचं याचा तुम्हाला निर्णय घ्यायला मदत होईल. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ नक्की सांगा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय. आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.